संदीप उर्फ रिकू राजेंद्र प्रसाद यादव हे 25 वर्षाचे युवक बोगस नावाने फेसबुक अकाउंट ओपन केले होते. प्रज्ञा यादव, मुस्कान आणि त्याच्यानंतर उबी यादव अशा तीन त्यांनी फेसबुक अकाउंट ओपन करून मुलीशी तो फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे टाकून त्यांच्याशी चॅटिंग करत होता. आणि मग त्या मुली मॉडेलिंग आम्ही आहोत अशा पद्धतीचं मुलींना सांगत होते. आणि मग त्या मुलींना त्या तोच त्या मुलींना सांगणार की तुम्ही पण मॉडेल बनू शकता, तुम्हाला जर मॉडेल बनायचं असेल तर तुम्ही आमचे जे डायरेक्टर आहेत धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर हा आरोपी याला तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट टाका, तो तुमच्याशी बोलेल. ह्या मुली त्याच्याशी जेव्हा फ्रेंड रिक्वेस्ट टाकून बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगत होतं त्यांना की बनता येईल तुम्हाला, सुरुवातीला काहीतरी अमाऊंट बिमाऊंट सांगणार हे म्हणणार शक्य नाही आमच्याकडून. म्हटलं ठीक आहे तुम्ही मला भेटा आपण बघू. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचे आधार कार्डचे झेरॉक्स आणि एल सीचे झेरॉक्स द्या आणि ह्या मुलींना ते देण्यासाठी बोलून घेणार आणि मग म्हणणार तुमचं समुद्राच्या कडेला जाऊन एक मॉडेलिंगचे फोटो घ्यावं लागतात असं म्हणून त्याने त्याला अर्नाळा बीचला घेऊन जाणार. त्या ठिकाणी फोटो वगैरे काढण्याचा त्यांना बहाणा करून त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या लॉजवर घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी पाण्यातून त्यांना गुंगी काहीतरी सारखं येणारं औषध त्यांना किंवा गोळी देत होता माहीत नाही आहे ते देऊन त्यानंतर ते ज्यावेळी अनकॉन्शियस होत होते त्यांच्याशी तो त्यांचे फोटो वगैरे नग्न काढून आणि त्यांना तो ब्लॅकमेलिंग करत होता. अशा पद्धतीची आपल्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्याला त्याच्यात अटक केलेलं आहे. तर आता आपल्याकडे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत अशा पीडित मुली आणि त्यांनी त्याच्या त्याच कॉलेज युवतीला अशा पद्धतीची फ्रेंड रिक्वेस्ट टाकल्यानंतर त्या मुली आपसा चर्चा केल्या होत्या. मग त्या दुसऱ्या मुलीने या पीडित मुलीची जी मैत्रीण आहे तिनं की त्यांनी प्लॅन करून तिला पेपर्स देण्यासाठी म्हणून बोलवून घेतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर या पीडित मुली आणि ती मुलगी आणि पीडित मुलीच्या आईने त्याला पकडलं. तो त्याच्यातून पण पळून जात होता. त्या पीडित मुलींकडे आपल्या पोलिसांचे काही नंबर होते. पोलीस फ्रेंड आणि दीदी पोलीस ही संकल्पना डी जी साहेबांनी राबवली होती त्यामुळे पोलीस नंबर होते त्यांच्याकडे. तर त्यांनी त्या पोलिसांना फोन केल्यानंतर पेट्रोलिंगचे पोलीस तात्काळ तिथं पोचले आणि त्यांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि त्या मुलींना ह्या समजल्यानंतर त्यांनी ते डेअरिंग करून आपण त्यांना पकडू अशा पद्धतीनं त्या मुलींनी डेअरिंग दाखवून ही सर्व त्यांनी त्या रॅकेट ओपन करण्याला आम्हाला मदत केलेली आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक श्री शारदा राऊत मॅडम यांच्या हस्ते त्या मुलीचा आम्ही सत्कार करणार आहोत.